आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सतरा लाखांपेक्षा अधिक प्रकरणे निकाली वाहतूक विभागाला एकोणसत्तर कोटींहून अधिक महसूल प्राप्त स्त्री पुरुष समानतेसाठी नागपूर मॅरेथॉन स्पर्धा भविष्यात चळवळ बनेल पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचं प्रतिपादन गोंदियावासियांची स्वप्नपूर्ती बिडशी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला आजपासून प्रारंभ आणि गडचिरोलीत सोळा आत्मसमर्पित नक्षल्यांसह एकशे सतरा आदिवासी जोडपी विवाहबद्ध आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड एकोणीसपासून सुरक्षित रहावं त्यासाठी चार साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे संपूर्ण लसीकरण मुखपट्टीचा वापर सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता राखायची आहे राज्यभरात एकाच दिवशी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक सतरा लाख एक्कावन्न हजार दोनशे अकरा प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत या माध्यमातून वाहतूक विभागाला एकोणसत्तर कोटींपेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहा महाराष्ट्रातील वाहतूक विभागाची ट्रॅफिक ई चलानची साठ लाखांपेक्षा जास्त प्रकरणं वाद दखलपूर्व स्वरूपात राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आली होती त्यामध्ये चौदा लाखांपेक्षा जास्त प्रकरणं तडजोड होऊन निकाली निघाली आणि त्यामधून वाहतूक विभागाला एकोणसत्तर कोटींपेक्षा अधिकचा महसूल प्राप्त झाला या सर्व छत्तीस लाख प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना ऑनलाईन नोटीस पाठवण्यात आल्या होत्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील चौतीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणं तीन उच्च न्यायालय विधी सेवा समिती उपसमित्या आणि तीनशे नऊ तालुका विधी सेवा समित्या इथं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं हजार चारशे सत्याऐंशी पॅनल आली होती संपूर्ण राज्यात संपन्न झालेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महिलांसाठी एकशे एकोणतीस महिला समर्पित पॅनल कार्यरत करण्यात आले होते विशेषतः या पॅनलमधील सर्व सदस्य आणि कर्मचारी वृंद महिला होत्या त्यामुळं महिलांसंबंधित प्रकरणं गतीनं निकाली काढण्यात यश आलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होणार आहे आठ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सत्रात एकोणीस बैठका होणार आहेत दोन्ही सभागृहांचं कामकाज सकाळी अकरा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहील यावेळी राज्यसभेला आधीच्या वेळापत्रकापेक्षा एकोणीस तासांचा अतिरिक्त वेळ कामकाजासाठी मिळणार आहे दोन्ही सुमारे महिनाभराची सुट्टी होती या कालावधीत विविध मंत्रालय आणि खात्यांच्या अनुदानाच्या मागण्यांबाबत संबंधित संसदीय समितीनं अभ्यास केला आहे राज्यसभेच्या आठ स्थायी समित्यांच्या कामांचा लेखाजोखा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू सोमवारी सभागृहात मांडण्याची शक्यता आहे या सत्रात अनेक विधेयकं ज्यात वित्त विधेयक दोन हजार बावीस स्पर्धा दुरुस्ती निवृत्ती निवृत्तीवेतन निधी नियंत्रण आणि विकास प्राधिकरण दुरुस्ती विधेयक राष्ट्रीय दंत आयोग विधेयक ऊर्जा संरक्षण विधेयक या विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सुमारे दोन तास चौकशी केली पोलीस बदली अहवाल फुटल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली याआधीही फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्यांनी त्या नोटीसींना उत्तर दिलं नव्हतं पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आज चौकशी केली मुंबईसह राज्यभरात भाजपाकडून राज्य, राज्य सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली नाशिक बीड नंदुरबार अकोला परभणी हिंगोली अमरावती नागपूर बुलढाण्यासह यवतमाळमध्येही भाजपाकडून सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेशाकरता नीट परीक्षेची अर्हता पातळी पंधरा टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले असून त्यानुसार राष्ट्रीय परीक्षा मंडळानं आता सुधारित निकाल जाहीर करावा असं सांगितलं आहे स्त्री पुरुष समानतेची भावना समाजात रुजवण्यासाठी आज शहरात महिलांसाठी आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा भविष्यातील समानतेची चळवळ होईल असा विश्वास नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी व्यक्त केला जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं नागपूर शहरात ब्रेक द बायस अर्थात महिलांविषयी भेदभाव सोडा या आशयावर खास शालेय विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती संविधान चौकातून सुरु झालेल्या पाच किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा कस्तुरचंद पार्क मैदानावर पार पडला या सुमारे तीस हजार विद्यार्थिनी आणि माता भगिनींनी सहभाग घेतला त्यावेळी पालकमंत्री डॉक्टर राऊत बोलत होते या प्रसंगी पशुसंवर्धन विकास आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महिला आणि बालकल्याणासाठी महाविकास आघाडी सरकारनं नवं धोरण जाहीर केलं आहे नागपूर जिल्ह्यात अंगणवाडी बांधकाम दुरुस्ती आणि स्वच्छतागृह बांधकामासाठी दोन वर्षात सतरा कोटी रुपये मंजूर केले आहेत राऊत यांनी सांगितलं या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात गोंदियाच्या बिडशी विमानतळावरून तब्बल एकोणऐंशी वर्षांनंतर आज प्रवासी वाहतूक विमानसेवेला सुरुवात करण्यात आली असून याचं उद्घाटन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंदोर इथून करण्यात आलं तर गोंदिया ते हैदराबाद या विमानसेवेला गोंदिया विमानतळावरून खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली पहिल्याच दिवशी या बहात्तर सीटर विमानात पासष्ट लोकांनी विमान लाभ लाभ आहे ला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते दोन हजार आठ या अत्याधुनिक विमानतळाची निर्मिती करण्यात आली होती गोंदिया शहराला लागून असलेल्या बिडशी गावात ब्रिटिश सरकारनं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्रेचाळीस साली बिडशी विमानतळाची उभारणी केली होती मात्र स्वातंत्र्याआधी हा विमानतळ पूर्णतः नासधूस झाल्यानं दोन हजार तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री प्रफुल पटेल यांनी या विमानतळाचं आधुनिकीकरण करत आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ सुरु केलं शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार आहा सैन्य दलात जम्मू काश्मीर इथं कर्तव्यावर असताना विरगती प्राप्त झालेले भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र लान्स नायक चंद्रशेखर रुपचंद भोंडे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात भंडाऱ्याच्या दहन दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले चौदा वर्ष देशसेवेचं कर्तव्य बजावलेल्या शहीद सुपुत्राला भंडाऱ्यातील नागरिकांनी अखेरचा निरोप दिला या प्रसंगी खासदार सुनील मेंढे आमदार राजू कार, माजी आमदार चरण वाघमारे उपस्थित होते गोंदिया जिल्ह्याला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलं आहे केवळ पावसाळाच नव्हे तर हिवाळा आणि उन्हाळ्यातही नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणार आहे पर्यटनामुळं रोजगाराच्या मोठ्या संधी मिळणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी पर्यटनातून रोजगार निर्मितीवर भर द्यावा असं आवाहन आमदार विजय रहांगडाले यांनी केलं बारा आणि तेरा मार्च रोजी पर्यटन संचालनालय नागपूर आणि जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या सहकार्यानं कसा पक्षी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक संशयित नक्षलवादी जखमी झाला आहे या संशयितावर नागपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आह पोलिसांचं एक दल आज सकाळी राणीडोहच्या हो जंगलात गस्तीवर होतं त्यावेळी अज्ञात नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार केला गेला पोलिसांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं त्यात एक संशयित जखमी झाला तर इतर पळून गेले अशी माहिती गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली यानंतर पोलिसांनी या यान परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे वीज बिलाविषयी शंका किंवा असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महावितरण अमरावती शहर विभागाच्या वतीनं वडाळी इथं शिबिराचं आयोजन करून वीज ग्राहकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करत त्यांच्याकडून थकीत वीज बिलांचा भरणा करून घेण्यात आला मार्च महिन्याचे फक्त अठरा दिवस बाकी असल्यानं महावितरणकडून वीज बिल वसुलीला जोरदार गती देण्यात आली आहे ग्राहकांनी थकीत अथवा चालू बिल न भरणाऱ्यांचा रहन वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे परंतु सोबत ग्राहकांच्या वीज बिलाविषयी असलेल्या शंका आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठीही महावितरणकडून पुढाकार घेण्यात आला आहे अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटोपून अमरावतीला परत येताना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर जवळ कार आणि ट्रकच्या टकरीमध्ये झालेल्या अपघातात काँग्रेसचे पदाधिकारी रोहित देशमुख ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान घडली गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमानं आज गडचिरोली इथं आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यात सोळा आत्मसमर्पित नक्षल्यांसह एकूण एकशे सतरा आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली या जोडप्यांना संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे आणि मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय भेंडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलातर्फे विविध पोलीस ठाणे उपपोलीस आणि पोलीस, पोलीस मदत केंद्र स्तरावर अडुसष्ट जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सतरा लाखांपेक्षा अधिक प्रकरणे निकाली वाहतूक विभागाला एकोणसत्तर कोटीहून अधिक महसूल प्राप्त स्त्रीपुरुष समानतेसाठी नागपूर मॅरेथॉन स्पर्धा भविष्यात चळवळ बनेल पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचं प्रतिपादन गोंदियावासियांची स्वप्नपूर्ती बीडशी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला आजपासून प्रारंभ आणि गडचिरोलीत सोळा आत्मसमर्पित नक्षल्यांसह एकशे सतरा आदिवासी जोडपी विवाहबद्ध याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार